हॅलो रुवन तर आज आपण पाहणार आहोत बीन्स पुलाव तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य पाहू चला तर तर इथे मी एक ते दोन चिरलेले कांदे अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची खडे मसाले बटाटा बीन्स दही आणि हे अर्धा तास आपण बासमती तांदूळ भिजवून ठेवलेलं आहे बघा तर इथे आपण कुकरमध्येच हा आपण पुलाव बनवणार आहोत तर त्यासाठीही ते कुकरमध्ये मी तेल ऍड करत आहे जिरे ॲड करायचे त्यानंतर खडे मसाले ॲड करायचे आहेत तर ते चांगले परतून घ्यायचे त्यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करणार आहोत कांदा ॲड करायचा आहे आणि हा चांगला परतून घ्यायचा आहे नंतर अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि हे चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण बीन्स ॲड करणार आहोत बटाटा ॲड करणार आहोत आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे तर ह्या गॅसची लो फ्लेम करायची आणि मगच दही ॲड करायचं आहे तर हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे नंतर ना आपण ह्याच्यामध्ये पुदिना ॲड करणार आहोत कोथिंबीर ॲड करायची आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत इथं मी दीड चमचा गरम मसाला घेतलेला आहे हळद घ्यायची लाल तिखट घ्यायचंय एक चमचा आणि हे मिश्रण एकत्र करायचंय ह्याच्यामध्ये आपण धने पावडर पण एक चमचा ॲड करणार आहोत हे बघा हे चांगलं एकत्र घरून घ्यायचंय तर इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तो ॲड करायचा आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचंय मिश्रण तर हे मिश्रण सगळं एकत्र झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर मी हे दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ तर त्यासाठी मी अडीच वाटी पाणी टाकत आहे तर इथे पहा जेवढा तांदूळ आहे तेवढंच पाणी आहे तर इथं चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि कुकरचं टोपन लावायचे तर इथं मिडियम गॅसवर एकच शिट्टी होऊन द्यायची तर इथे आपला बीन्स पुलाव रेडी आहे तर नक्कीच ट्राय करा खूप मस्त झालेलं आहे हे बघा किती छान मोकळा झालेला आहे हे, हे बघा तर आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच भरभरून प्रेम देत राहा थँक्यू